हे ध्यान देऊन ऐका. आपलं बालक उचललं कडेवर घेतलं आपल्या आपल्या प्रभागाच्या आपल्या भागाच्या आपल्या हिर्याच्या बरीच लांब गेली आणि भगवंताच्या मंदिरामध्ये अडीच वर्ष काढली आणि बालकाला योग्य संस्कार दिले. प्रसवली तय कुळाचा उद्धार, प्रसवली तय कुळाचा उद्धार, तय वर्ष बालपण सांभाळलं आणि योग्य अशा साधूच्या हातामध्ये दिलं. खास तेच बालक आईच्या सानिध्यातलं आणि गुरुच्या सानिध्यातलं बालक तुमच्या आमच्या सर्वांची गुरुजी विठाला. आमच्या सर्वांचे मार्गदर्शक गुरुवारी नारायणजी महाराज. आईने ठरवावं, आईने ठरवलं तर आई काहीही करू शकते. महाराज ही ताकद आहे. डाकू बनवायचं ठरवलं तर डाकूही बनवते, पण आईने ठरवलं पाहिजे. आईने ठाम असा निश्चय केला पाहिजे, माझ्या बाळाला मी असाच बनवणार. आणि म्हणून हे आईचं कर्तव्य आहे. सुख तर त्यावेळेला मिळतं ज्यावेळेला सद्गुरु गंगाजी महाराजांच्या परंपरेमध्ये कलशस्थानी परमार्थ नेऊन ठेवला. हे आईनं ज्यावेळेला पाहिलं त्यावेळेला आईला हे वाटलं असेल माझे अडीच वर्ष हे अडीच वर्ष नाही तर अडीच युग आहेत ते माझे साधनेत गेले. गुरुवारे महाराज सांगायचे महाराजांच्या आईचं एक व्रत असायचं, चतुर्थीचं व्रत. आणि त्या चतुर्थीच्या व्रतामध्ये आईसाहेबांचा दिवसभर उपवास असायचा, काहीही खात नव्हत्या, काहीही खात नव्हत्या. पण मात्र शेवटी संध्याकाळच्या वेळेला उपवास सोडताना 21 मोदक करायचे. एका मोदकामध्ये मीठ घालायचं, उकडायला टाकायचे, उकडून बाहेर काढायचे, थंड होऊ द्यायचे, देवाला नैवेद्य दाखवायचा आणि ते मोदक खायला बसायचे. आता मोदक खायला किलो किलोचे असतील असं नाहीये, मोदक मोदकच असतात छोटे छोटे. त्यामध्ये दुसऱ्या घासाला जरी मिठाचा मोदक आला संपला उपवास संपला, पुन्हा पुढचे मोदक खाणं नाही. या वृत्तीनं महाराज साधना ही सुख प्राप्ती करता साधना आहे. आनंद तेव्हा वाटतो जेव्हा आपले कर्म घडतील, जेव्हा आपले कष्ट आपल्याकडे जीवनामध्ये येतील. एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट, साधन योग्य असेल अशा वेळेला तुम्हाला आम्हाला जीवनात आनंद मिळतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.